हाय गाईज, आय एम सिद्धी. वेलकम टू माय चॅनल. आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. आमचा गणपती गौरीसोबत विसर्जन होतो. सो मी आली आहे माझ्या आईकडे गणपती विसर्जनासाठी. माझं सासर आणि माहेर यामध्ये फार डिस्टन्स नाही आहे, हार्डली 20 मिनिट्स आहे. इकडे आल्यानंतर सर्वात पहिला आम्ही पनीर चिली खाल्ली आणि त्याचसोबत वडापाव खाल्ला. आणि या लुकचं मी गेट रेडी विथ मी शूट केलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे, नक्की जाऊन बघा. दुसरीकडे चाललं होतं प्रसाद बनवायचं काम, कारण गणपती विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे चण्याच्या डाळीचा प्रसाद असतो, तसंच खिरापत असते, प्लस मोदक बनवायचे चालले होते इकडे. सो इथे 21 मोदक बनवले होते, त्यात एक मोदक मिठाचा होता. असं म्हणतात की तो मिठाचा मोदक ज्याला कुणाला येतो तो खूप लक्की असतो, गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्याच्यावर असतो. तसं तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर आहे, पण ही एक गंमत आहे. आणि तो मिठाचा मोदक आला होता माझ्या नवऱ्याला. यानंतर आरती वगैरे झाली आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठीची तयारी सुरू झाली. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. यानंतर गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. शेवटचा दिवस निरोप देण्याची वेळ. गणपती बाप्पा थोड्याच दिवसांकरता येतात, पण पुढच्या वर्षी लवकर यावं अशी आस मनाला लावून जातात. असं वाटतं आपल्याच घरातलं कुणीतरी, आपल्याच घरातली एक व्यक्ती दूर कुठेतरी चालली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही, चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी. लावले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. पारुनिया दिग्ने, पारुनिया दिग्ने देवा रक्षा. मंगल मूर्ती, आणि बघा ए दीदी एक लाईट दे. चल दिखा नाही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. देखेंगी तेरी राह प्यासी प्यासी निगाह, तो मान ले तू मान भी ले कहना मेरा, लौट के तुझको आना है. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी मेकअप, DIY, फॅशन अशा भरपूर विषयांवर व्हिडिओज बनवत असते. सो नक्की चेकआउट करा.